राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेपासून बरीच लांब आहे पण कृष्णकुंजेवर होणारी गर्दी काही कमी होत नाहीये आणि अनेक जण त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन जायचं थांबत नाहीयेत मुंबईतल्या डबेवाल्यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि डबेवाल्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली एकवीस सप्टेंबर रोजी मनसेला सामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करत सविनय कायदेभंगाचं आंदोलन केलं आणि या एकट्या सप्टेंबर महिन्यामध्येच बेस्ट कर्मचारी डॉक्टर्स रिक्षाचालक असे अनेक जण राज ठाकरेंना येऊन भेटलेत शिवाय राज ही वीज बिल जिम उघडण्याचा प्रश्न मंदिरं खुली करण्याचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारशी पत्रव्यवहार सुद्धा केलाय दरम्यान संपूर्ण पार्श्वभूमीवर काल बोलताना राज ठाकरेंनी एक मुश्किल टोला सुद्धा लगावला सरकार त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या अशी कोपरखळी यावी राज ठाकरे यांनी लगावली दरम्यान या पार्श्वभूमीवर सभागृहांमध्ये नगण्य प्रतिनिधित्व आणि सत्तेपासून सातत्यानं लांब बसणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडे सगळे का जातात असं साहजिक प्रश्न आता उपस्थित होतोय आपल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी बोलावं आणि ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवावेत अशी लोकांची मागणी नेमकी काय आहे असाही प्रश्न उपस्थित होतो शिवसेनेची आक्रमकता मनसेनं स्थापनेपासूनच दाखवली आहे राज यांच्या बोलण्याचा आणि त्यांच्या भूमिकांचा प्रभाव तर पडतोच आणि त्यांची खळखटा म्हणून ओळखली जाणारी कार्यकर्त्यांची आंदोलन ही कायमच चर्चेत राहिली आहेत बऱ्याचदा असंही निरीक्षण नोंदवलं जातं की शिवसेनेची कालांतरानं कमी झालेली आक्रमकता मनसेमध्ये अद्यापही शाबूत आहे आणि त्यामुळे सत्तेत नसतानाही राज ठाकरेंनी आपल्या प्रश्नांवर भूमिका घ्यावी असं अनेकांना वाटतं दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर आम्ही मनसेच्या नेत्या रुपा मिताली ठोमरे आणि अनिल शिदोरे यांच्याशी बातचीत केली आहे यावेळी हे दोन्ही नेते नेमकं काय म्हणाले पाहूया अनिल शिदोरे यावेळी बोलताना असं म्हणतात की राज ठाकरे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत लोक त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येतात कारण लोकांना ते आशास्थान वाटतात लोक अगतिकतेने त्यांच्याकडे येतात कारण त्यांना वाटतं की राज ठाकरेच आपला प्रश्न सोडवू शकतात त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही है। आणि हेच आजच्या महाविकास आघाडी सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे रुपाली ढोमरे पाटील याबद्दल बोलताना असं म्हणतात की राज ठाकरेंकडे लोक जातात कारण सध्या प्रति सरकार म्हणून ते काम करतायत राज ठाकरेंनी सरकारला वटणीवर आणण्याचं काम केलं आहे नेहमीच राज ठाकरेंकडे गेल्यावर प्रश्न सुटणारच हा विश्वास लोकांना वाटतो आणि आजवर अनेक प्रश्न मार्गी लावणारे राज ठाकरे आपल्याबाबत प्रश्न सोडवतील हा विश्वास लोकांना आहे आणि म्हणूनच ते कृष्णकुंजावर जातात सोबत आम्ही राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी देखील बातचीत केली आणि हेमंत देसाई यांनी नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय तेही पाहूया हेमंत देसाई यावर असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत आली तेव्हा पक्ष संघटना म्हणून शिवसेनेची ताकद उत्साह कमी झाला आणि शिथिलता आली हे स्पष्ट आहे कोरोनाच्या काळातही शिवसेना फारशी सक्रिय नसल्याचं दिसतं आणि या उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र या कोरोनाच्या काळामध्ये एक पक्ष संघटना म्हणून ग्राउंड लेव्हलवर काम करताना आणि लोकांचे प्रश्न सोडवताना दिसली पूर्वीच्या तुलनेमध्ये अगदी गल्लीबोळात अत्यंत सक्रिय असलेला शिवसेनेचा कार्यकर्ता या कोरोनाच्या काळात मात्र तितकासा सक्रिय दिसला नाही आणि त्या तुलनेमध्ये मनसेची ताकद कमी असूनही त्यांचं काम दिसलं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मनसे ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहेच मात्र मीडियामध्ये सुद्धा मनसेची स्पेस मोठी आहे मनसेच्या बातम्या अथवा राज ठाकरेंना कुठलंही शिष्टमंडळ भेटायला आलं की त्याच्या बातम्या या ताबडतोब प्रसार माध्यमांमध्ये झळकतात आणि तसं अन्य पक्षांच्या किंवा अन्य पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत कधीही घडत नाही याचं कारण राज ठाकरेंचा व्यक्तिगत असलेला महिमा किंवा करिश्मा आहे राज ठाकरेंची व्यक्तिगत लोकप्रियता ही बिलकुल कमी झालेली नाही आणि त्यामुळे मीडियामध्ये त्यांना कायमच अधिक स्पेस मिळते हे हा पक्षपाती पण आहे अशी ही टीका होऊ शकते मात्र मनसेनं तेवढीच चांगली कामं सुद्धा केली आहेत ग्राउंड मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांची आंदोलन आणि एकूणच त्यांच्या नेते आणि आणि कार्यकर्त्यांची सक्रियता ही मोठी इतर पक्षांच्या तुलनेनं त्यांच्या पक्षाच्या ताकदीच्या मानानं त्यांचं काम मोठं मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामानं केलेलं गुडविल आणि राज ठाकरेंची व्यक्तिगत लोकप्रियता यामुळे अधिक लोक त्यांच्याकडे आपल्या मागण्या घेऊन जात असावेत असं हे संत देसाई म्हणतात दरम्यान दोन हजार नऊच्या आसपास अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या मनसेची नंतर एका प्रकारे घसरण होताना पाहायला मिळाली नगरपालिकांमध्ये संख्याबळ कमी झालं विधानसभेमध्ये एका आमदारापर्यंत संख्या आली आणि लोकसभा निवडणुकीतून मनसेनं चक्क माघार घेतली या काळामध्ये पक्षाचा झेंडा बदलण्यात आला पक्षाची राजकीय दिशा बदलण्याचे प्रयत्न झाले युती वा आघाडी होऊ शकली नाही राजकीय भूमिका ही बदलत राहण्याची टीका ही या संपूर्ण काळामध्ये मनसेवर मोठ्या प्रमाणात झाली आणि त्या आंदोलन सातत्यानं करतात मात्र ती धजाच लावत नाहीत अशी सुद्धा टीका सुद्धा राज यांच्या सभांची गर्दी मात्र कायम राहिली ती कधीच ओसरली नाही त्यांच्याकडे येणाऱ्या शिष्टमंडळांची संख्या सुद्धा कृष्ण कुंजवर कायम राहिली कदाचित ती वाढतच गेली आणि त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात लॉकडाऊन मधला काही सुरुवातीचा काळ जर भेटी मर्यादा सोडल्या तर त्यानंतर राज ठाकरेंनी आता गेल्या काही काळामध्ये लोकांना भेटायला सुरुवात केली आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलनांना सुद्धा सुरुवात केली आहे आता हे खरंच आहे की राज ठाकरेंकडे लोक प्रश्न घेऊन येत आहेत आणि राज ठाकरे ते प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि राज्य सरकारपर्यंत मांडतायत सुद्धा सरकार, सरकार महाविकास आघाडीचं आहे मात्र राज ठाकरेंकडे लोकांच्या भेटीगाठी या मोठ्या प्रमाणात आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जनता दरबारही सध्या शरद पवारांनी सुरू केला आहे आणि त्यामुळे सध्या लोकांना राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जास्त जवळचे का वाटतात असा प्रश्न हा निश्चितच उपस्थित होतो आणि म्हणूनच राज ठाकरे म्हणतात की सरकार त्यांच्या हातात आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या भेटी से रूपां तर पण त्यामुळेच आता या लोकांच्या वाढत्या भेटीगाठींचं रूपांतर हे पुढच्या काळामध्ये मतांमध्ये परावर्तित होईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर